लोक फक्त बोलतात, आपण करून दाखवतो. त्यामुळे कालचा जो अर्थसंकल्प आपण केला त्यामुळे सगळ्यांचा विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करून टाकलाय. गाजर हलवा आहे. मी त्यांना म्हणालो मनोरम आम्ही गाजर हलवा तरी दिलाय, तुम्ही फक्त गाजर दाखवायचं का? युवक स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सव आज आपण आयोजित केलाय. शिवजयंतीच्या आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे ही शिवजयंती आपल्या बाळासाहेबांनी घोषित केलेल्या तिथीप्रमाणे होती आहे आणि प्रचंड उत्साह जल्लोष महाराष्ट्रामध्ये शिवजयंती साजरी करताना आपण पाहतोय. हजारोंच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, खूप खूप शुभेच्छा देतो. काल आपल्याला राज्याचा अर्थसंकल्प माहित पडला की नाही? लोक फक्त बोलतात, आपण करून दाखवतो. शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी सगळे सगळे रोजचं कमवणारे हातावरचं ज्याचं पोट आहे त्याचाही विचार आपल्या सरकारने केलेला आहे. हे सर्वसामान्यांचं गोरगरिबांचं सरकार आपण जे म्हणतो ते कालच्या अर्थसंकल्पातून आपण दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचा एकनाथ शिंदे ठाणेकर या राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे ठाण्याचा विकास हाच आपला ध्यास आणि महाराष्ट्राचा विकास आपल्याला खाणं तर करायचंच आहे पण महाराष्ट्राचा विकास करायचा ना आपल्याला. आणि त्यामुळे कालचा जो अर्थसंकल्प आपण केला त्यामुळे सगळ्यांचा विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करून टाकलाय. सभागृहामध्ये सगळ्यांचे चेहरे पाण्यासारखे होते. काही लोक म्हणाले गाजर हलवा आहे. मी त्यांना म्हणालो मनोरम आम्ही गाजर हलवा तरी दिलाय, तुम्ही फक्त गाजर दाखवायचं का? जय जय महाराज.